Chiude da! ढकलू नको. अरे भाई उधर 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 जाओ उधर जाओ. पीछे 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 ले उधर करना. हे अण्णा पदी 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 पूजा दिले कसं मस्त मस्त भाई. घरी कसे? घरी सगळे बरे. Before that, we move ahead. इस शाम को और रंगीन कहते हैं. बुलाते हैं हमारे next celebrity artist, the choreographer created histories. Let me go on.
कैमरा। अरे ए भाई हनुमान शिव भगवान आणि मला असं वाटतं की एक कलाकारासाठी यापेक्षा मोठा मंच नाही की जो सातवा सीझन आहे हा 100 सीझन होतील याचे आणि नक्की मला आवडेल यायला। आणि किती चिमुकले चिवचू ताई जे मी बघितलंय मस्त पातळ वगैरे घालून आहे जाम भारी। आणि मी खरं सांगू तर माझी जर्नी अशीच सुरू झाली, मी अमरावतीला असेच इव्हेंट ऑर्गनाईज करायचो समरला आणि ज्या लहान मुलांना जेव्हा आपण 10 दिवस मेहनत किंवा 1 महिना मेहनत केल्यानंतर जो स्टेज मिळतो आधी शाबाशकी मिळते तुमच्या ताड्यां थ्रू किंवा या सरांच्या स्टेज थ्रू, ती खूप महत्वाची असते आणि यातूनच कलाकार घडतात, इथूनच मग टेलिव्हिजन पर्यंत फिल्म पर्यंत जातात। तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल। जय महाराष्ट्र, थँक्यू सो मच, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा, धन्यवाद। लेकिन ये भाई जो उस पे अटका है, इसका प्यार जो है दिल है, दिल गोव्याचे किनारे। थँक यू यार, ऑफकोर्स यार, ऑफकोर्स प्यार क्या प्यार तू भाई, थँक यू। मी तुम्हाला एक इनडायरेक्टली सोशल वर्क आहे, म्हणजे हा माणूस 7 वर्षापासून करतोय आणि ज्या प्रकारे मॅनेज करत होते, सलाम तुम्हाला सर, सच्ची में। और मुझे पर्सनली ऐसा लगता है कि आप इतना प्यार करते हो डांस से, उनको भगवान और मंदिर की तरह, जो मैंने वो जो आपका टाइटल सॉन्ग सुना है, लिरिक्स सुना है, तो वो मुझे लगता है हर अपने डांस को, अपने कला को मंदिर मानता है, अपने डांस क्लास को। तो सल्यूट आपको और बहुत आगे जाओगे, और मुझे लगता है आगे आप नहीं आप लेके जा रहे हो, तो ये बहुत बड़ी बात है। मुझे ऐसे लोगों की जरूरत होती है जो आजकल के सोशल मीडिया पे रियल टैलेंट को आगे बढ़ा रहे हैं। इतना बड़ा प्लेटफॉर्म है और इतने कलाकार हैं, और जो छोटे छोटे कलाकार मैंने देखे उसी में से कोई कल जाके सेलिब्रिटी आके इनके प्रोग्राम में रहेगा, मैं गारंटी देता हूँ। मिलते हैं, शुक्रिया, और गणपति बाप्पा आपको बहुत आगे। जी डांस क्षेत्र मला असं वाटतं ते डिपेंड आहे गुरुवर, म्हणजे एक डान्स म्हटल्यानंतर तुम्ही त्याला जर खरंच पूजत असाल त्या देवासारखं मंदिरासारखं, तर असे लोक असतील आणि तुमचे गुरु चांगले असतील तर तुम्ही खूप समोर जाल। याचा अर्थ असा नाही की सोशल मीडियावर तुम्हाला 2 मिलियन मिळाले म्हणून तुम्ही चांगले करताय, तुम्हाला 10 जरी लाईक आणि कमेंट झाले पण ते लोक तुम्हाला तुमच्या कलेला वाव देणारे असेल, तर ती कला तुमची खूप म्हणजे मला वाटते वाखाणण्या जोगती आहे। असं नको की आपल्याला 2 मिलियन नाही येत आहे, 10 मिलियन लाईक नाही येत आहे। कधी कधी जे कलाकार नसतात ती कलाही नसते त्याला आजकाल सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट्स येतात, आणि जी कला खरंच पुश करा जोगती आहे आणि मला असं वाटतं त्याला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे, त्यांना लाईक कमेंट्स नाही मिळत। मला वाटतं सोशल मीडिया जर बाजूने ठेवला, हे स्टेज आहे, हे स्टेज तुम्हाला समोर नेईल, छोटे छोटे कसं ज्या चुका करतो आपण त्या चुका करत करत समोर जातो, आणि मला खूप मजा आली आणि खूप खूप धन्यवाद। शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे इकडे कोरिओग्राफर झाले आणि ज्या प्रकारे गर्दी जमली, त्याला पण काय ऍडवाइस असेल पुढच्या वाटेल?
सर्वात आधी कोरिओग्राफरना सल्यूट मी झलक केलाय. मला माहित आहे ॲज अ डान्सर, मी डान्सर नाही आहे, मी जस्ट शिकत शिकत समोर चाललो. माझ्या डान्सची डेफिनेशन म्हणजे गाणं लागल्यानंतर जसं आपली बॉडी हलेल तो डान्स. पण जर तुम्ही डान्सरची मेहनत बघाल तर खूप आहे, पण त्यांना ॲप्रिशिएशन थोडं कमी असतं, थोडं नाही खूप कमी असतं. तुम्ही कुठलेही डान्सर बघा, त्यांना तेवढी ओळख नसते. आणि खरं तर सोशल मीडियावर जेवढे कलाकार डान्सर आहेत ते आपली कला एक एक महिना 10-10 दिवस प्रॅक्टिस करून दाखवतात, पण त्यांना तेवढं वाव नाही मिळत. मला असं वाटते आपण सगळे मिळून जेवढे 10 कमेंट 10 लाईक आपण बाकी रीलला देतो, जे आजकाल मी त्या साईडनी नाही जाणार, फक्त मला असं रिअल टॅलेंटला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे. ते कुठेही असू दे, मी स्वतः माझ्यापासून सुरू करेल आणि तुम्ही पण सर्व करा. नवी मुंबई 2024 सीझन 7 दीपक शेट्टींनी हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, बेसिकली प्रत्येक मुलाला प्रत्येक कलाकाराला एक चांगला स्टेज मिळवून देणं फार मोठी गोष्ट असते आजच्या तारखेला. आणि आय थिंक दीपक शेट्टी इज डुईंग अ फॅब्युलस जॉब इन दॅट. आणि आमच्यासारखे मित्र त्याच्या पाठीशी नेहमीच आहोत. आणि महत्वाचं मला या कार्यक्रमाबद्दल हे सांगायचं आहे की 3 वर्षाचं मूल असो किंवा 60 वर्षाचं कोणी एज ग्रुप आहे, इथे एज बॅरियर नाही. प्रत्येक जण एक याला म्हणतात, या वर्षी यांनी एक आया नाच का त्योहार केलाय, फेस्टिवल केलाय यांनी डान्सचा. आणि हा डान्स फेस्टिवल मला तरी वाटतं भारतात एकमेव डान्स फेस्टिवल आहे जो इतक्या मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये होतो दरवर्षी. आणि आय एम जस्ट एन्जॉईंग द परफॉर्मन्स. माझ्या 2 फिल्म्स रेडी आहेत, हिंदी फिल्म्स आहेत, मराठी फिल्म्स आहेत. आता सध्या फिल्म्सवरच काम सुरू आहे, म्युझिक व्हिडिओ सुरू आहेत. आणि आतापर्यंत जेवढं प्रेम मला तुम्ही प्रेक्षकांनी दिलं आहे तेच प्रेम मला, मी थोडासा हावरट आहे प्रेमाबद्दल, ते प्रेम मला कायम द्या आणि तुमची साथ मला अशीच राहू द्या. तो हे गाइस वनकम वंदनम सुस्वागत है, मैं हूं आपका राजा. तो हम लोग को नवी मुंबई आके इतना अच्छा लगा. नाच जो डांस है अभी नया है कि नाच का त्योहार, हाँ बड़ा त्योहार. तो नवी मुंबई तो बोला जाता है, पूरे लोग ऐसा लगता है कि सब जगह का इकट्ठा होते हैं, ऐसा लगता है ना, बहुत अच्छा लगता है. और यहाँ का जो प्यार है ना वो अलग ही. तो मैं चाहता हूँ कि दीपक भाई नहीं बुलाए तो भी हम आएंगे ऐसा है. तो इतना मस्त लगता है और प्यारा मिलता है. तो मैं सिर्फ यही कहना चाहता हूँ, थैंक यू, नमस्ते, टाटा, बाय बाय, थैंक यू. बहुत अच्छा लगा, बच्चों का जो एनर्जी है बहुत अच्छा है. उसके पीछे जो पेरेंट्स लोग बहुत वर्क हार्ड करते हैं उनको तो पहले एक हैट्स ऑफ है. उनके हार्ड वर्क के वजह से आज बच्चे भी आगे जा रहे हैं. हमको ये अपॉर्चुनिटी नहीं मिला था, अब बच्चों को मिल रहे हैं. इसके पीछे सबसे बड़ा हाथ है दीपक सर का. तो दीपक सर और उनके टीम को ऑल द वेरी बेस्ट विशेस. इस साल का जो सबसे बड़ा डांस त्यौहार हुआ था नवी मुंबई में, डांस नाच बहुत ही बड़े जल्लोश के साथ हमने सेलिब्रेट किया. बहुत अच्छा लगता है टू बी पार्ट ऑफ नाच. दीपक भाई वन साइड. 2015 पासून शुरू नाच 2024 दीपक शेट्टी यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबईतल्या विविध भागातील ट्रेनिंग सेंटरमधून जे नृत्य कलाकार आहेत ते आपले परफॉर्मन्स करतात. आणि एक नृत्याचा एक महोत्सव या ठिकाणी या सिडको एक्झिबिशनमध्ये होतो. दीपक शेट्टीच्या माध्यमातून 7वा सीझन नाच 2024 या माध्यमातून अतिशय चांगला असं आयोजन या नृत्यकलेसाठी केलेलं आहे. मी दीपक शेट्टीचं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितच कला क्षेत्रामध्ये दीपक शेट्टी विविध क्षेत्रात कला माध्यमातून पुढाकार घेत असतात. त्यांच्या पुढील कामगिरीसाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. आणि जिथे जिथे आमची गरज त्या ठिकाणी लागेल तिथे तिथे दीपक शेट्टी बरोबर तन्मन धनाने त्यांच्याबरोबर उपस्थित आहोत. आणि दीपक शेट्टी यांनी हे जे मुंबई शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज नंबर 1 आहे, थोडं एंटरटेनमेंट आणि ग्लॅमरची त्या ठिकाणी गरज ती दीपक शेट्टी आणि त्यांच्या सर्व टीमने पूर्ण केली. आणि कला क्षेत्रामध्ये देखील मुंबईचं नाव यापुढे पुढे कसं आहे की मुंबई शहर हा प्राधान्य विकास या पद्धतीने जी पहिला बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण केल्या
म्हणजे घर बनवताना पहिला आपण साचा बनवतो आणि नंतर इंटेरियर काम करतो, बरोबर आहे? मनोरंजन टीव्ही नंतर आणतो. पण जो आपण आता मेन जो फाउंडेशन तयार केलेला, आता क्रीडा, कला, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये मुंबई हे ट्रेनिंग करून त्यांना एक प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी येणाऱ्या कामात मुंबईच नाही तर महाराष्ट्र देश मात्र इंटरनॅशनल लेवलवरती मुंबईचे आपले युवक तरुण हे तिकडे परफॉर्म करते. सर, 7 साल पहले जब 2015 में स्टार्ट किया था इतना सक्सेस नहीं मिला था, फिर आहिस्ते आहिस्ते इसको सक्सेस मिला, क्या है कॉन्सेप्ट समझना थोड़ा डिफिकल्ट था सबको. सर, एक कोरियोग्राफर दूसरे कोरियोग्राफर सर आ नहीं रहा था. आज की तारीख में पूरे इंडिया में आप पूरा वर्ल्ड बोल सकते हो सर, ये नवी मुंबई अपना एक ही ऐसा शहर है जहाँ पर आयुर्वेद से लेकर पनवेल तक के कोरियोग्राफर एक साथ एक प्लेटफॉर्म पर आके आज के डांस को सेलिब्रेट करते हैं, नाच नवी मुंबई. हमारे साथ धर्मेश सर थे, गणेश आचार्य सर आके गए, सरोज जी आके गए, टेरेंस लुईस मास्टर जी, सुरेश मुकुट सर, सर शिव ठाकरे सर आके गए एंड बड़ा मजा आ रहा है. हमारे भाग्य, अरमान और भी सिया भी यहाँ पर है, ऐसे हमारे मुंबई के कलाकार भी है जो आज की तारीख में बहुत अच्छा काम कर रहे हैं. मैं तो दुआ करता हूँ कि ये दोनों, ये तीनों ऐसा बन जाए किधर की उनको ये भी मैं सेलिब्रिटी बड़ा बोला के बुलाऊं. कभी सर नवी मुंबई से पार्टिसिपेट किया था, मेरा फंडा सीधा क्लियर है सर, मैं नवी मुंबई का रूप, मुझे नवी मुंबई को बढ़ाना. मैंने सब सेलिब्रिटीज, हम लोग क्या करते थे, हम अंधेरी जाते थे, वहां जाते थे सब सेलिब्रिटी से मिलने के लिए. सर मैंने इन बच्चों के लिए एक ऐसा प्लेटफॉर्म खड़ा कि बोला नहीं जाएगा कोई, मैं लेके आऊंगा यहाँ पर, तुम यहाँ मिलेंगे, ये मैंने काम किया था सर. और मैं कोशिश कर रहा हूँ, आप सबकी दुआ है, स्पेशली मीडिया को थैंक यू बोलता है. हमेशा आप लोगों ने इतने साल से, मतलब 7 साल तो इवेंट को है, 3 साल गैप था, तो 10-11 साल से मेरे को कवर कर रहे हैं. थैंक यू वेरी मच सभी भाई. यस सर, सर देखो मेरे पास जब मैंने स्टार्ट किया था मेरे साथ कोई दीपक शेट्टी नहीं था, बराबर है, इनके पास दीपक शेट्टी है और मैं जितना प्लेटफॉर्म दे सकता हूँ मैं दूंगा. वो चाहे बच्चों को कुछ प्रॉब्लम हो उनको या उनको ना, हर 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 चाह रहता है कि बच्चों को अपने प्लेटफॉर्म दिया, ये मंच है सबके लिए सर. इन टर्म्स ऑफ सर देखो अभी कुछ बच्चे हैं जो अनाथ आश्रम के बच्चे हैं जो यहाँ पर परफॉर्म करते हैं, यहाँ पर फिर कुछ रिक्शिक्स जो बच्चे हैं वो परफॉर्म करते हैं, हमारा सुमित यादव जिसके हाथ पर कुछ भी है बट दिल में जज्बा है, धर्मेश भाई जब आए थे उसके कंधे पे हाथ करके बोला कि क्या बात है इसको मैं कोशिश करूंगा इसको आगे लेके जाने के. प्लेटफॉर्म सबके लिए सर, कोई छोटा बड़ा कुछ नहीं, सबके लिए प्लेटफॉर्म खड़ा किया नाच नवी मुंबई. थैंक यू.